नमस्कार, मी ॲडव्होकेट शेख उस्मान. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व माननीय मलिक नवाब मलिक साहेब यांनी एक विधान केले की मुंबईमधून भाजपाला उतरती कळा भाजपचा नायनाट होण्यासाठी सुरुवात आजपासून झाली. मी यापुढे आणखी असं सांगू इच्छितो की भाजपने ज्यावेळेस त्यांची नीती सोडली, ज्यावेळेस भाजपला सत्तेवर यायचं होतं, तर त्यांनी एक नारा दिला होता, सबका साथ सबका विकास. परंतु या नाऱ्याच्या विपरीत जाऊन विशिष्ट जात का साथ और विशिष्ट जात का नायनाट हा जो एक नारा त्यांनी सोबत घेतलेला आहे, ह्या नारा ज्या दिवशी त्यांनी सोबत घेतला आहे आणि देशविरोधी आणि विशिष्ट जातीविषयी द्वेष निर्माण करून जातीविरोधी राजकारण करायला ज्या दिवशी त्यांनी सुरुवात केली, त्याच दिवसापासून भाजपचा नायनाट व्हायला आणि भाजपचं अस्तित्व संपायला सुरुवात झालेली आहे. आणि मागे 5 ते 6 महिन्यापासूनचा जर आलेख बघितला तर महाराष्ट्रापाठोपाठच इतर 5 ते 6 राज्यातून त्यांची सत्ता हातातून गेलेली आहे. याला कारणीभूत भाजपची जी एकाधिकारशाही, हुकुमशाही आणि धर्मांध वृत्तीने आणि सत्तांध वृत्तीने केलेली राजकीय धोरणे आहेत, एवढंच मी म्हणतो.